नमस्कार आणि स्वागत आहे आपले एज्युकेशन हिअर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद रायगड जिल्हा निवड समिती अंतर्गत अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या गट क मधील सरसेवेचे रिक्तपदे भरण्यासंदर्भात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट आहेत, त्या वेगवेगळ्या पोस्टसाठी एकूण 122 पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। त्याच्यामध्ये काही तलाठ्याचे देखील जिल्हाधिकारीमार्फत ही भरती होणार आहे। तर मग चला पाहूया कोणकोणत्या पोस्टसाठी ही भरती होणार आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, त्या दिखत्याची देखील आपण माहिती पाहणार आहोत। चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी पण या चॅनल नवीन असाल ते चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून दरसोयाने व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील। तर पहा, ही जाहिरात आहे अनुसूचित जमाती राखीव असलेल्या गट क सवर्गातील पदांची भरती आहे आणि याचे जो अर्ज आहे तो आजपासून ते 6 जानेवारीपर्यंत त्याची अंतिम मुदत आहे। 5:45 आपण त्या ठिकाणी ऑफलाईन अर्ज करायचा आहे। त्याच्यानंतर परीक्षेच्या वेळापत्रकाचा जो तपशील आहे तो raigad.gov.in त्याच्यानंतर jp.raigad.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि 6 तारखेच्या 5:45 आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत। तर याच्यामध्ये कोणकोणत्या जागा आहेत त्या पाहू। विस्तार अधिकारी सांख्यिकी 1 जागा आहे। त्याचा पत्ता जो अर्ज करायचा आहे त्याचा पत्ता पुढे दिलेला आहे। त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहायक 1 जागा आहे। कनिष्ठ अभियंता स्थापत्य 1 जागा आहे। ग्रामसेवक कंत्राटी 13 जागा आहेत। त्याच्यानंतर आरोग्यसेवक पुरुष फवारणी कर्मचारी 7 जागा आहेत। त्याच्यानंतर आरोग्यसेवक पुरुष 40% 2 जागा आहेत। आरोग्यसेवक महिला 7 जागा आहेत आणि शिक्षण सेवक च्या 77 जागा या ठिकाणी आहेत। अशा 112 जागा आहेत। त्याचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने हे समोर दिलेल्या ठिकाणी करायचा आहे। याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकणार, त्या ठिकाणून आपण ते पत्ता पाहू शकता। त्याच्यानंतरचं जी भरती आहे त्याच्यामध्ये तलाठी टंकलेखक आणि वाहनचालक यांची भरती आहे। त्याच्यामध्ये टंकलेखकच्या 4 जागा आहेत, तलाठीच्या 4 जागा आहेत, वाहनचालकच्या 2 जागा आहेत। अशा 19 जागा आहेत, म्हणजे त्या जिल्हा परिषद रायगड अंतर्गत 112 आणि ह्या ज्या आहेत जिल्हा परिषद रायगड आणि जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अंतर्गत 19 जागा आहेत। त्या देखील ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वरूपात स्वीकारले जाणार आहे आणि त्याची परीक्षाचं जे वेळापत्रक आहे ते raigad.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे। तर अशा प्रकारे ही जी आहे 122 पदांसाठीची जाहिरात त्या ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे। तर ती जी जाहिरात आहे ती अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्तपदे सरसेवेने भरण्यासाठीची ही जाहिरात आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करा आणि हा मित्र आपल्या व्हिडिओ आपल्या मित्रांदेखील शेअर करा। व्हिडिओ शेअर पण पाहिल्याबद्दल